जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सस्ते जय महाराष्ट्र। महाराष्ट्र सैनिक प्रशांत, डॉक्टर प्रशांत राजाराम कदम, कोयनावळे गावचा सुपुत्र। माझ्या बरोबर उपशहर अध्यक्ष आमचे सूरजजी गायकर पण आहेत, प्रभाग 1, 2, 3 चे। विषय आज कोयनावळे गावचा होता। 2019 हे काम झालं होतं, त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की पंतप्रधान योजनेअंतर्गत हे स्मार्ट विलेज म्हणून काम करण्यात येत आहे। पण जेव्हा माहिती मागवली तेव्हा विषय असा कळला की पंतप्रधान योजनेअंतर्गत ही कामं झालेली नाहीत। महानगरपालिकेने एक स्मार्ट गाव म्हणून याच्यासाठी निधी आणला होता। तो निधी होता 15 कोटीपर्यंत होता, निगोशिएशन करून ते 13 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट निघालं होतं। आणि त्याचा लायबिलिटी पिरियड जो लिहिलेला आहे, ज्यावेळी तो 5 वर्षाचा लायबिलिटी पिरियड आहे, त्या लायबिलिटी पिरियडमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर कोयनावळे गावची अवस्था, तर हे तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे। हा पहिला खड्डा आहे, त्याच्यासमोर हा दुसरा खड्डा आहे, म्हणजे ह्याच्यावरचे जे झाकणं आहेत ती झाकण्याची विल्हेवाट ह्यांनी कुठे लावली, काय लावली, प्रोव्हाइड केली नाही केली, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे। परत ह्या बांधकामाची जी परिस्थिती तुम्ही बघितलीत, म्हणजे ज्याला आपण क्वालिटी ऑफ वर्क बोलतो, आता हे कॉन्क्रीट रोड आहे सगळे, या कॉन्क्रीट रोडची लाईफ कमीत कमी 25 वर्षापर्यंत असायला पाहिजे। आत्ताच ह्याला 2 वर्षामध्ये भेगा गेलेल्या आहेत। विषय असा आहे की हा जो पट्टा आहे कॉन्क्रीटचा, कमीत 10-12 फुटाचा पट्टा असेल, त्याच्या लगतच प्लॉटिंग आहे 4-4 गुंठ्याची, आणि त्याच्यामध्ये 2-2.5 फुटाचा एक गॅप आहे जर आपण बघितलं तर। ह्याच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन होती की एक पेवर ब्लॉक लावायची आणि तो रोड समांतर करून द्यावा, जेणेकरून नागरिकांना त्यांचं व्हेइकल आतमध्ये नेण्यासाठी काही त्रास होऊ नये। पण माहीत नाही इथे पाणी कुठे मुरलेलं आहे का, जशी डांबर खातात तसं सिमेंट कॉन्क्रीटसुद्धा ह्या कोयनावळे गावचं खाल्लेलं आहे का, याची शहानिशा आम्ही नक्कीच करू। मला जे पत्र आलं, त्याचे अभियंते आहेत संजय कटेकर, आमचे चांगले मित्र आहेत आणि अधिकारीसुद्धा आहेत, याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। तुम्हाला पूर्ण कोयनावळे गावचं फोटो सेशन येणाऱ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की काय परिस्थिती भयानक आहे। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर निग्लिजन्स होता का, अधिकारी अप्रूव्ह करण्यामध्ये निग्लिजन्स होते, ऑडिट कसं केलं, पेमेंट कसं केलं, याची पूर्ण शहानिशा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर यांच्याकडून होईल। आणि त्यांना 15 दिवसाचा अवधी दिला जाईल, जर 15 दिवसात किंवा 1 महिन्याच्या अवधीमध्ये हे जर सगळं नाही झालं तर गाठ मनसेची आहे आणि आंदोलन मोठं होईल, ते पण पनवेल महानगरपालिकेमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच आमचे काका आहेत इथे, त्या काकांकडून आपण माहिती घेऊया की सांगाल महानगरपालिका होऊन 5-6 वर्ष झाली, तेव्हापासून महानगरपालिका कार्यभार आतमध्ये येतील आहे, म्हणजे 7-6 वर्ष झाले आणि आता गेल्या 2-3 वर्षापासून मी आपल्या गावामध्ये कामं केली, परंतु म्हणजे कामाचा दर्जा पाहिजे तसा कोणत्याही प्रकारचा दर्जा नाही किंवा क्वालिटी नाही। ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सगळे अर्धवट कामं ठेवलेली आहेत, काही ठिकाणी झाकणं लावलेली नाही, काही ठिकाणी रोडला भेगा पडलेली आहे, काही ठिकाणी रस्ते बनवल्यावर पोचत आहेत ती परत बनवत नाहीत, अशा प्रकारची हे आणि असं जर पुढे भविष्यात जर राहिलं तर मोठी कठीण परिस्थिती। आता इथे कशी लोकसंख्या वाढायला लागली आहे, आजूबाजूची बाहेरचे लोक येऊन राहायला लागले, मोठ्या मोठ्या कॉलनी झाले आहेत, तर हे नागरी सुविधा देताना ह्या सगळ्याचा विचार करून हे महानगरपालिकेचं नियोजन करायला पाहिजे होतं, पण तसं काय कुठे झालेलं नाही। आणि हे जर होणार नसेल तर त्याला त्याच्यासाठी नवनिर्माण सेनेला पुढे येऊन हे त्याने काम हातात घेऊन पुढे करीत लावावं अशी आमची इच्छा आहे। गोलमाल है भाई, सब गोलमाल है, गोलमाल है भाई, सब गोलमाल है, हर गोलमाल है भाई, सब गोलमाल है, हर सीधे रस्ते की एक टेढ़ी चाल है, सीधे रस्ते की एक टेढ़ी चाल है, गोलमाल है भाई, सब गोलमाल है, गोलमाल, गोलमाल, गोलमाल है, सब गोलमाल है।